शहीद जवान अमर रहे वंदे मातरम अशा घोषणात अनसाश्रुपूर्ण नयनांनी पाणगाव इथं शहीद जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काश्मीरमधील पुलवामाच्या बंडजू भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाणगाव येथील CRPF जवान सुनील काळे हे शहीद झाले. त्यांच्या वीरमरणाचं वृत्त येताच गावकऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली, तर जिल्हाभरातून ठिकठिकाणी सुनील काळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बुधवारी पहाटे सुनील काळे यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी अर्थात पाणगाव इथं आणण्यात आलं. सकाळी 10:00 सुमारास गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी CRPFचे काश्मीर सेक्टरचे महानिरीक्षक राजेश कुमार, जम्मू काश्मीरचे DGP दिलबाग सिंग यांनी सुनील काळे यांना मानवंदना दिली. ओमराजे निंबाळकर, त्याचबरोबर बार्शीचे आमदार राजीवभाऊ राऊत, यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब, बार्शीचे नगर. पाणगावच्या बाबतीत ही अतिशय वेदनादायी अशी वेळ होती. सबंद गाव शोकसागरात बुडालं. सुनील काळे यांना 1 जुलैपासून रजा मंजूर झालेली होती. बार्शीत त्यांनी जागा घेऊन घरही बांधलेलं होतं. 1 जुलैपासून रजा आणि 13 जुलैनंतर सेवानिवृत्ती होती. त्यानंतर घराच्या वास्तुशांतीचं नियोजन देखील करण्यात आलेलं होतं. मात्र काळानं हे सगळं काही हिरावून नेलं. शहीद सुनील काळे यांना मोठा भाऊ नंदकुमार, अनधाकटा भाऊ किरण असे 2 भाऊ, आई, पत्नी तसंच 7वीतील मुलगा आयुष आणि 4थीतील श्री अशी मुलं आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहीद कुटुंबियांचं यावेळी सांत्वन केलं. दरम्यान अत्यंत शोकाकुल अशा वातावरणात साश्रुपूर्ण नयनानी शहीद जवान सुनील काळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अश्रूंना आवर घालणं प्रत्येकालाच जड जात होतं. व्यर्थ न हो बलिदान अशी भावना इथं व्यक्त झाली. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या गेल्या.